नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. दिव्यागर येथील सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा टाकून दोन सुरक्षा रक्षकांच्या हत्येप्रकरणी मोका न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना 2 वर्षांपूर्वी भुसावळ रेल्वे स्थानकातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटलेल्या अट्टल गुन्हेगाराला अखेर येवला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वयाच्या 19व्या वर्षांपासून गुन्हेगारीकडे वळून राज्यात संघटित गुन्हेगारीची बीजे पेरून खून, दरोडे, खुनासह दरोडे, घरफोड्या, जबरी लूट यांसारखे गंभीर स्वरूपाचे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 28 गुन्हे दाखल असलेला विशेष मोका न्यायालयाने सुनावलेल्या डझनभर आरोपींपैकी एक सतीश उर्फ सत्या जैनू काळे याला न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती. काळे हा नागपूर येथील कारागृहात शिक्षा भोगत असताना 2018 साली एका खटल्याच्या सुनावणीसाठी त्यास निफाड सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले होते. सुनावणी पूर्ण होताच त्यास पोलीस बंदोबस्तात रेल्वेतून नागपूरला घेऊन जात असताना भुसावळ रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन काळे फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात होते. 19 ऑक्टोबरला येवला तालुका पोलीस हद्दीत झालेल्या घरफोडणी प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली होती. सुरुवातीला त्याने त्याचे नाव शिवा जनार्दन काळे असे सांगितले होते. मात्र अधिक चौकशीत तो 2012 साली झालेल्या सुवर्ण गणेश सशस्त्र दरोडा प्रकरणातील फरार आरोपी सतीश उर्फ सत्या जैनू काळे असल्याचे सिद्ध झाले. वादळवारा न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.